आज विधानसभा अध्यक्षासमोर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपला युक्तिवाद सादर केलेला आहे। युक्तिवादामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा होता की एक तर सुप्रीम कोर्टाने दिलेली डायरेक्शन्स त्यानुसार शेड्यूल आपला काय ठरला पाहिजे, त्याच्यावर हिअरिंग करायची तर त्या शेड्यूल प्रमाणे करायची का। दुसरा युक्तिवाद असा होता की दोन्ही बाजूच्या वकिलांचं एक म्हणणं होतं, एक उठावा गटाच्या वकिलाचं म्हणणं होतं की यावर एव्हिडन्स दाखल करण्याची काय आवश्यकता नाही, जी काय समोर आलेली रिट पिटिशन आहे त्यावरच तुम्ही योग्य तो निर्णय द्यावा। त्यावर आमच्या गटाच्या वकिलांनी आम्हाला काही एव्हिडन्स यामध्ये निश्चितच दाखल करायचे आहेत आणि त्यावर सुद्धा सुनावणी झाली पाहिजे। या दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या डायरेक्शननुसार आपण याचा एक शेड्यूल ठरवून घेऊया म्हणून आज अध्यक्षाने आपला निर्णय हा राखून ठेवलेला आहे। परंतु अध्यक्षाने त्या हिअरिंगमध्ये जे बाहेर जे काही स्टेटमेंट येत आहेत ओपन लाईव्ह ज्याला म्हणतात लाईव्ह सुनावणी झाली पाहिजे, हे सर्व जे काही प्रकार आहे यावर सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। म्हणून दोन्ही वकिलांना आपसामध्ये जर तुमचा एकमत असेल तर मी हा निकाल आज राखून ठेवतो आहे आणि पुढच्या यामध्ये आपण शेड्यूल वाईज सुनावणी घेऊ असं आजच्या या पूर्ण हिअरिंगमध्ये सांगण्यात आलेलं आहे। नाही त्याबद्दल काही तारीख त्यांनी कळवलेली नाही। ठीक आहे सर, भाई भाई कधीपर्यंत बाहेर शेड्यूल कधीपर्यंत बाहेर येणार आहे आणि आजचा निर्णय कधीपर्यंत कळणार? नाही शेड्यूल आता विधानसभा अध्यक्ष त्यांच्या सवडीप्रमाणे निर्णय ताबड म्हणजे ते तातडीनं सांगतील सुद्धा किंवा ते स्वतः प्रेस नोट रिलीज करू शकते। सर भाई हिंदी में बताइए, हिंदी में जाना चाहेंगे। त्यांनी का त्यांनी मागणी जरूर केली होती परंतु प्रत्येक वकिलांना सांगितलं की आम्हाला यामध्ये काही एव्हिडन्स आम्हाला द्यायचे आहेत आणि हे त्याच्यावर सुद्धा सुनावणी होणे गरजेचं आहे। म्हणून त्यांनी क्लब न करता प्रत्येकाची सुनावणी ऐकून घ्यायचे सुद्धा काही अंशी मान्य केले। हिंदी में जाना चाहेंगे आज क्या कुछ आज हुआ ये बताइए, सुनवाई सर बताइए, सर हिंदी बताइए आज क्या हुआ, कुल कितनी